इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। मी भारती पाटील श्री वारणा शिक्षण संस्थेच्या शिवराज विद्यालय आणि वारणा गुरुकुलमध्ये मराठी विषयाचं अध्यापन करते। कुमार भारती मराठी या पुस्तकाचा आपण आता अभ्यास करणार आहोत। या पुस्तकातील चौथ्या क्रमांकाची कविता आहे उत्तम लक्षण। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या म्हणून काव्यरचना आहेत, या संपूर्ण काव्यरचना तुम्हा सर्वांचं भावजीवन समृद्ध करणाऱ्या आहेत आणि याच जाणीवेनं आपण या संपूर्ण कवितांचा वर्षभर आस्वाद घेणार आहोत। तर आपण पाहूया उत्तम लक्षण ही संत रामदास स्वामींनी लिहिलेली कविता। तत्पूर्वी आपण संत रामदास यांचा थोडक्यात परिचय पाहूया। संत रामदास यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर। हे महाराष्ट्रातले कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते। रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केले। संत रामदास हे संत तुकारामांचे समकालीन होते। राजकारण हे धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास स्वामी हे एकमेव महाराष्ट्रीयन संत होते। पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाण करणारेही ते संत म्हणून त्यांचा आपण अभ्यास करायला हवा। समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट विपुल अशी वाङ्मय निर्मिती केली। दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या जसं की सुखहरता दुखहरता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती, लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत। अनेकविध अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना लिहिलेली पत्रे आदी विषयावरील विपुल लेखन समर्थांनी केलेले आहे। समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव आणि नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे अगदी छोट्या छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील। समर्थांनी शिवाजी महाराजांच्या काळात 1100 मठ स्थापन केले। त्यांनी स्थापलेले राम मंदिर आणि हनुमंताची 11 मंदिरे प्रसिद्ध आहेत। तर संत रामदासांची उत्तम लक्षण ही रचना आजच्या तासाला आपण अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। या भूमीत अनेक संत होऊन गेले। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत निर्मळा, संत सोयराबाई अशा अनेक संतांनी आणि संत कवयित्रींनी महाराष्ट्राचं सामाजिक जीवन समृद्ध करण्याचं काम केलं। संत रामदास यांनी आपल्या लेखनामधून समाजाला जाग आणण्याचं काम केलं। या रचनेमध्ये संत रामदास आपणास आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगतात। आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना या रचनेमध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेले आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदासांनी दिलेला आहे। आपण कवितेचा अभ्यास करूया। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची। संत रामदास स्वामी आपल्या सर्व जनसामान्यांना सांगतात, श्रोते हो सावधान व्हा। श्रोते म्हणजे ऐकणारे। आपण सर्वजण श्रोते आणि वक्त्याच्या भूमिकेमध्ये संत रामदास आहेत आणि ते आपल्याला सांगतायत, आता सांगतो उत्तम गुण, मी तुम्हाला आता उत्तम गुण सांगत आहे, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगत आहे, ती तुम्ही सावधपणानं ऐकून घ्या। जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची। सर्वज्ञ म्हणजे सर्व गोष्टी जाणणारा। मी जे तुम्हाला सांगत आहे ते सर्व जाणून घेण्याची खूण तुम्ही अंगी बाणा। बाणे म्हणजे त्याचा अंगीकार करा।
वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखिल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी। संत रामदास स्वामी आपणास सांगतात, ज्या रस्त्यानं तुम्ही जाणार आहात त्या रस्त्याची तुम्हाला पूर्वकल्पना असली पाहिजे। वाट पुसल्या विण जाऊ नये, वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये। फळ ओळखिल्या विण खाऊ नये, शिवाय फळाचे अंतरंग ओळखल्याशिवाय ते खाऊ नये। नाही फळं बघितली की माणसाला ती खाण्याचा मोह होतो, पण फळाचे अंतरंग जे आहे ते कधी कधी आपण जाणत नाही, आणि अशा प्रकारे जर फळाचा मोह धरला आणि फळं खाल्ली तर त्याची बाधाही होऊ शकते। म्हणून फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी। आपल्याला जर रस्त्यात पडलेली वस्तू दिसली आणि अचानकपणानं आपण ती घेऊ नये, उचलून घेऊ नये, त्या गोष्टीचा मोह बाळगू नये। याचा असाही अर्थ आपण लक्षात घ्यावा की एखाद्याची मौल्यवान वस्तू आपल्याला रस्त्यामध्ये दिसली तर ती आपण उचलून ती कोणा ज्याची कोणाची असेल त्याला परत देण्याचा आपण काम करावं। जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। संत रामदास स्वामी आपणास सांगतात, जनी म्हणजे लोकांनी, अर्जव म्हणजे विनवणी। जर कोणी माणसांनी आपल्याला एखादी विनवणी केली तर ती अमान्य करू नये, तोडू नये, ती धुडकावून लावू नये। आपण जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा। पापद्रव्य जोडू नये, पापी मार्गानं म्हणजे वाईट मार्गानं कपट करून संपत्तीचा साठा करू नये। संपत्तीचा साठा जरूर करावा, पण तो स्वतःच्या कष्टाने। कष्ट करून संपत्ती मिळवा, पण वाईट मार्गानं संपत्ती मिळवू नका, असा संदेश या ठिकाणी आपल्याला संत रामदासांनी दिलेला आहे। पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी, कदाकाळी कधीही कधीही पुण्याचा मार्ग सोडू नका, सत्वर्तन करा। तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी। तोंडाळ म्हणजे भांडखोर व्यक्ती। भांडखोर व्यक्तीला आपण जर त्या व्यक्तीच्या नादाला लागलो तर आपल्याला त्रासच होईल, म्हणून अशा भांडकुदळ व्यक्ती ज्या असतात त्यांच्याशी कधीही भांडू नका। वाचाळासे तंडू नये, वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणाऱ्या, अशा व्यर्थ बडबड करणाऱ्या व्यक्तींच्याही नादाला लागू नये, म्हणजेच त्यांच्याशी तंटा करू नये। संत संग खंडू नये अंतर्यामी। संत संग म्हणजे काय, तर सज्जनांचा सहवास। सज्जनांचा सहवास मध्येच सोडू नये, हे कायम लक्षात ठेवावं। आळसे सुख मानू नये, चाहडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही। आळसामध्ये सुख मानू नये। आळस हा माणसाचा शत्रू आहे। मुळातच षडविकार आहेत। षडविकार म्हणजे काय, तर माणसाला जडलेले सहा विकार। मग हे कोणकोणते, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि आळस। आळशी माणूस आळसातच राहणं पसंत करतो, पण अशा प्रकारे आळसात जर सुख मानलं तर तो ती व्यक्ती दुसरं काहीही करू शकत नाही, त्यातच त्याला धन्यता वाटते। तर आळसामध्ये सुख मानू नका, चाहडी मनात आणू नका, कोणाविषयी एकमेकांना खोटे नाटे बोलणे मनातही आणू नका। त्याचबरोबर शोधिल्या विण करू नये कार्य काही। संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये। जे काम आपण हाती घेऊ ते पूर्ण करण्याचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे, असं या ठिकाणी संत रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे। सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या। सभेमध्ये लाजू नये, आता सभेमध्ये म्हणजे कुठं, तर समूहाची बैठक जी असते, तर अशा ठिकाणी आपण लाजू नये, म्हणजेच मोकळेपणानं स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करावा। बाष्कळपणे बोलू नये, बोलायचं ना तर बाष्कळपणानं बोलू नका। बाष्कळ म्हणजे काय, तर बालिशपणानं। पैज होड घालू नये, पैज किंवा होड याचा अर्थ काय, तर शर्यत। कोणाशीही कसल्याही प्रकारची स्पर्धा करू नये। प्रत्येक माणसाची स्पर्धा ही स्वतःबरोबरच असावी। दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा
जो स्वतःशी स्पर्धा करतो त्याला नक्कीच यश मिळत असतं। म्हणून कधीही कुणाशीही स्पर्धा करू नका। कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात। कोणाचे उपकार सहजा घेऊ नयेत, सहसा घेऊ नयेत, आणि घेतला, एखाद्यानं आपल्याला मदत केली तर त्याची जाणीव ठेवून आपण सुद्धा परतफेड करायला हवी। माणसाला कृतज्ञ होता आलं पाहिजे, कृतघ्न नव्हे। कृतज्ञ म्हणजे काय? तर केलेले उपकार जाणणारा। आणि कृतघ्न कुणाला म्हणायचं? तर केलेले उपकार विसरणारा। आपण ही जाणीव ठेवावी की जर कोणी आपल्याला मदत केली असेल तर आपण सुद्धा कृतज्ञतेच्या भावनेने आपण परतफेड करायला हवी। आपले आई वडील आपल्यासाठी कष्ट घेत असतात, मोठी बहीण भावंड कष्ट घेत असतात, समाजामध्ये अशा बऱ्याच व्यक्ती असतात की जे आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात। अशा व्यक्तींना आपण सुद्धा मदत करायला हवी, परतफेड करायला हवी। परपीडा करू नये, विश्वासघात। परपीडा म्हणजे काय? दुसऱ्याला व्यथित करणारं असं कुठलंही कर्म आपण करू नये। पर दुसऱ्याला आणि पीडा म्हणजे त्रास। कोणत्याही प्रकारचा त्रास दुसऱ्यांना देऊ नये। त्याचबरोबर कोणाचा विश्वासघात करू नये, कोणाशी बेईमानीनं वागू नये। व्यापकपणे सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी। आपलं मन नेहमी उदात्त असावं, मोठं असावं, व्यापक असावं। म्हणजेच काय? तर मन आभाळ एवढं असावं। व्यापकपणा सांडू नये, मनाचा भव्यपणा उदात्तपणा सोडू नये, पराधीन होऊ नये, दुसऱ्याच्या अधीन होऊ नये म्हणजे आपलं ओझे इतरांवर टाकू नये। नाही, बऱ्याचदा माणसांना समाजात सवय असते की आपला भार व्यर्थ दुसऱ्यावर टाकायचा, तर अशा प्रकारची वृत्ती म्हणजे पराधीन वृत्ती। तर संत रामदास स्वामी आपणास सांगतात की तुम्ही परावलंबी होऊ नका। आपले ओझे घालू नये कोणी एकासी, दुसऱ्या कोणावर आपल्या आयुष्याचे ओझे लादू नका। सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा। जीवनामध्ये सत्याचा मार्ग कधीही सोडता कामा नये। असत्याच्या वाटेनं जाऊ नये, असत्य पंथे जाऊ नये, पंथ रस्ता मार्ग, तर आपण असत्याच्या वाटेनं जाऊ नये। कधीच खोटारडेपणा करून वागू नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, खोटेपणाचा वृता अभिमान किंवा व्यर्थ गर्व कधीही करू नये। अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। अपकीर्ती सांडावी, सांडावी म्हणजे सोडून द्यावी, अपकीर्तीला बळी पडू नये। कुप्रसिद्धी टाळावी, सत्कीर्ती वाढवावी, चांगल्या प्रकारची कीर्ती वाढवावी। आपण प्रसिद्धीस पावायचं आहे ना, तर ते चांगल्या प्रकारानं आपल्याला प्रसिद्धीला येता आलं पाहिजे। विवेके दृढ धरावी वाट सत्याची, सारासार विचारानं आणि विवेकानं वर्तन करून। विवेक म्हणजेच सारासार विचार, उचित आणि अनुचित या गोष्टी आपल्याला समजायला हव्यात। आणि विवेक या शब्दाचा अर्थ असाही घेता येईल की माणसाकडं संयम हवा। संयमानं, विचारानं आपण नेहमी सत्याची वाट स्वीकारावी, सत्याचा मार्ग पत्करावा। अशा प्रकारे श्री दासबोधातून घेतलेल्या दशक द्वितीय समास दुसरा असलेली ही उत्तम लक्षण कविता, ही कविता आपल्याला आदर्श व्यक्तीची लक्षणे समजावून सांगते आणि काय करावं आणि काय करू नये याचा उचित असा बोध देते। या कवितेमध्ये भांडो नाही, तंडो नाही, खंडू नाही यांसारख्या शब्दरचनेतून यमक साधलेला आपल्याला दिसतो, त्यामुळे भाषिक सौंदर्यही आपल्या लक्षात येतं आणि कवितेचा अर्थ हा जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरतो। आपण सर्वांनी कविता वाचायचे आणि कवितेचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे। धन्यवाद।